खबरचित्रांत तुमका येवकार आता पळोवया आयच्यो मुखेल खबरो. बेकायदेशीर मायनिंग स्कॅमात बरबटिल्ले गोयचे सरकार करचे बरखास्त. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरीची केंद्राकडे मागणी. गोयचे मंत्री आमदारांचेर केले स्कॅमाचे आरोप. कडक लोकपाल कायदो हाडलो ना जाल्यार फुडल्या वर्सा 5 राज्यांनी विधानसभा वेंचणुकांनी काँग्रेसी आड करतले प्रचार. अण्णाची शिटकावणी. अण्णान केली उत्तरांचल लोकायुक्त कायद्याची तुस्त. कामधंदो करतना फुडले शिक्षण घेवपी भुरग्यांक ह्या फुडें मेळची ना हाफ तिकेट. येरादारी खात्यान काढले पत्रक. पुराय वेळ शिकतल्यांकूच अर्द तिकीट. स्वर्ण जयंती आरोग्य विमो येवजणेक चडशी खासगी हॉस्पिटलां ना तयार. तरी दिवचल सत्तरीत लोकांची कार्डां करपाक सुरवात. गोंदळ जाल्ल्यान उणो प्रतिसाद. कार्डाचो दर्जोय बाबत. आनी खेळा मळार 57व्या नॅशनल स्कूल गेम्सांत स्क्वे खेळांत गोंयान जोडली 6 भांगरा पदकां. गोंयाक मेळटली स्क्वेत पयली सुवात. मुख्य कोच काशिनाथ नायकाक आस्त. आता खबरो विस्तारान. बेकायदेशीर मायनिंग स्कॅमाक लागून गोयचे काँग्रेस सरकार बरखास्त करपाची मागणी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरीन केंद्र सरकाराकडे केल्या. बेकायदेशीर मायनिंगात मुख्यमंत्री दिगंबर कामत, विश्वजीत राणे, ज्योती आलेमांव, सुभाष शिरोडकर, रवी नायक, प्रताप गांवस, श्याम सातर्डेकार आनी दिनार तारकार घुसपल्यात असो सनसनाटी आरोप गडकरीन केला. ते पणजे मिडियाकडे उलयतालो. बेकायदेशीर मीन घोटाळ्याची चौकशी सारखी जावची म्हूण गोंयचे सरकार बरखास्त करूंक जाय अशें भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी म्हणटा. नितीन गडकरी एक दिसाच्या गोंय भेटीर शुक्रारा आयिल्ले. बिरेस्तारा भाजपाचे एक शिष्टमंडळ राष्ट्रपती प्रतिभा पाटीलाक दिल्ली मेळ्ळे. गोंय सरकार बरखास्त करची अशें ते संसदेन मागणी करतले अशें गडकरी म्हणटा. केंद्र सरकारच्या मायनिंग रिपोर्टमेंटनी दिलेल्या आढाव्या प्रमाणे 44 माइन्स इल्लिगल आहेत आणि 1,89,00,000 टन का घोटाला आहे तो समजत नाही आहे. प्रेसिडेंट सुभाष शिरोडकर इस व्यवसाय से जुड़े हुए हैं. अदर कैबिनेट कलीग में विश्वजीत राणे, जोकियम एलेमो, रवि नाइक, कांग्रेस के एमएलए प्रताप गावस, श्याम सतारडेकर, दिनकर तारकर और खुद मुख्यमंत्री इसमें इस 12 साल से डिपार्टमेंट में देख रहे हैं. उसके बावजूद भी ये हुआ है. इनके सबके इसमें इसकी इंक्वायरी हो नहीं सकती और इसलिए इस सरकार को बर्खास्त करना चाहिए. ये भारतीय जनता पार्टी की ओर से केंद्र सरकार की तरफ हमारी मांग है. बिरेस्तारा पेट्रोल वाढिल्ल्यान गडकरीन केंद्र सरकाराचेर फोग काढलो. ते म्हणटा काँग्रेस सरकार उरल्यार भ्रष्टाचार आणि महागाई अशीच उरतली. जब तक काँग्रेस पार्टी रहेगी तब तक भ्रष्टाचार और महंगाई रहेगी और इट इज बेसिकली रॉन्ग इकोनॉमिक अप्रोच ऑफ द कांग्रेस पार्टी एंड बैड एंड करप्ट गवर्नेंस. ये इसका कारण. गुड गवर्नेंस एंड करप्शन साथ नहीं चल सकता. पणजेचेर आमचा ज्येष्ठ खबराकार राकेश कानोळकार आणि चलचित्र खबराकार सनी नार्वेकार. लोकपाल विधेयका खातीर चळवळ चलयतना एखाद्या पक्षाआड प्रचार करचो न्ही अशें टी म्हणान पयली थारायल्ले. पूण लोकपाल आयलो ना जाल्यार फुडल्या वर्सा 5 राज्यांनी जावपा आशिल्ल्या विधानसभा वेंचणुकांनी प्रचार करून सरकार पक्षाक टीम अण्णा कितें तें दाखयतली अशी शिटकावणी अण्णान शुक्रारा दिली. फाटल्या 13 दिसांचे मौनव्रत अण्णान शुक्रारा सोडलें. लोकपाल विधेयकाचो मसुदो थारावपा खातीर संसदेच्या स्थायी समितीची बसका फाटले 2 दीस जाले दिल्लीत चलता.
ते समिती समकार आपले मत मांडपा खातीर अण्णा दिल्ली आयिल्लो तेन्ना तो मिडिया कडेन उलयलो. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात लोकपाल कायदो पास जावंक जाय. 13 दिसांच्या मौन व्रता उपरांत आपूण परत एक फावट गरज पडल्यार आंदोलन करपाक तयार आसा अशेंय ताणें सांगलें. एक कडक लोकपाल कायदो हाडपा विशीं काँग्रेस सरकार प्रामाणीक ना हें ह्या सरकारान वेगवेगळ्या गजालींतल्यान दाखोवन दिलां असो आरोप अण्णान केलो. एक हिसार का मामला हम देश सामने रखा था कि एक नमूना दिखाने के लिए टीम अन्ना वहां जो प्रचार किया और ये जनता को दिखाया कि टीम अन्ना के कारण कांग्रेस पार्टी का उम्मीदवार का डिपॉजिट जब्त हो गया. ये सरकार खिलवाड़ कर रही है, देख रहे हम लोग, अलग अलग टुकड़े बनाकर ये कानून बना रही है. इसका स्पष्ट मतलब है कि इनकी नीयत साफ नहीं है, नीयत साफ नहीं है ऐसा हमें लगता है. तो मैं तो अभी ये सोच रहा हूँ, मेरे साथियों को भी हम लोग आज चर्चा किया कि मैंने जो बात रखी थी कोई पक्ष पार्टी का नाम नहीं लेना, लेकिन मैं ये सोच रहा हूँ कि अगर ये लोग ऐसे खिलवाड़ करते हैं तो जब 5 राज्यों का विधानसभा का इलेक्शन आएगा तो मैं पक्ष का नाम लेकर प्रचार करूँगा. गुजरात, कर्नाटक, गोय या राज्यांनी आता मेरेन लोकायुक्त कायदे केल्यात, मात अण्णान उत्तरांचलाच्या लोकायुक्त कायद्याची तुस्त केल्या. तो म्हणटा उत्तरांचलाचो लोकायुक्त कायदो सगळ्या राज्यांनी चालीक लावचो. उत्तरांचल प्रदेश के मुख्यमंत्री खंडोरी, उनके सहयोगी मंत्री, विरोधी पक्ष, सभी लोगों ने जन लोकायुक्त जो बनाया है उसका अनुकरण करें. सत्ता का विकेंद्रीकरण करके लोगों के हाथ में सत्ता जब तक नहीं जाएगी तब तक गणतंत्र नहीं आएगा, तब तक प्रजातंत्र नहीं आएगा, तब तक लोकशाही नहीं आएगी. फुडल्या वर्सा फेब्रुवारी मार्चांत उत्तर प्रदेश, पंजाब, गोंय, मणिपूर आनी उत्तराखंड ह्या 5 राज्यांनी विधानसभेच्यो वेंचणुको जावपाच्यो आसात. तो मेरेन टीम अण्णाक जाय तसो लोकपाल कायदो आयलो ना जाल्यार टीम अण्णा सरकार पक्ष म्हळ्यार काँग्रेसी आड प्रचार करतली हें अण्णान स्पश्ट केलां. ब्युरो रिपोर्ट, प्रुडंट मिडिया. कामधंदो करतना फुडलें शिक्षण घेवपी भुरग्यांक ह्या फुडें अर्द तिकेटीची सवलत मेळची ना. येरादारी खात्यान तशें पत्रक काडलां. पुराय वेळ शिकपी विद्यार्थ्यांकूच अर्द तिकेटीची सवलत मेळटली, ती बी वळखपत्र असल्यारूच. सबंद दीस शिकपी वा कामाक वचून पार्ट टायम शिकपी कोणूय आज मेरेन बसीन प्रवास करतना हाफ तिकेट मागतालो. खाजगी बसवाले ह्या अर्द तिकेटी वयल्यान पयलीं सावन बोवाळ घालतात. कांय वर्सां फाटीं काम करून पार्ट टायम शिकपी भुरग्याच्या वळखपत्राचेर कामाक आसा असो शिक्को आसतालो, मात हालीं ही पद्दत बंद जाल्या. आतां पुराय वेळ शिकपी आनी अर्दवेळ काम करून शिकपी भुरग्यांक कशें वळखप हो प्रस्न आसा. मात काम करून शिकतल्यांक अर्दी तिकेट मेळची ना इतलें खरें. हें पळयात, हें ते येरादारी खात्यान काडिल्लें पत्रक. 3 नोव्हेंबराक हें परिपत्रक काडलां. अर्द तिकेटीची सवलत संबंद दीस शिकपी विद्यार्थ्यांकूच दिवची अशें पत्रकांत स्पश्ट आसा. काम करून कॉरस्पॉन्डन्स वा क्लासी अटेंड करून फुडलें शिक्षण घेवपी भुरग्यांक आतां अर्द तिकेट मेळची ना. Concession is for a student, okay, who is 100% a student. Okay, like there are so many professional courses like LLB, which are taken up by all those who are employed. So they will not be getting that benefit. Okay, ek sadans complaint astali private bus operators particularly that there should be a restriction on the स्टुडंट्स आयडेंटी कार्ड्स दॅट आर इश्यूड दे शूड स्पेसिफिकली से. आनी हाचे पयलीं ते आसताले. इतलेंच न्हय, शुक्रारा सावन बसीची तिकेट 15% वाडल्या. ही राजपत्रीत अधिसुचोवणी शुक्रारा भायर सरली आनी नवे तिकीट दर लागू जाले. कदंबाच्या शटल बसींच्योय तिकेटी वाडल्या. काम करून शिकतल्यांक वो आनीक एक धपको. पणजेच्यान आमचो खबराकार देविदास कांबळी आनी चलचित्र खबराकार रविंद्र दळवी. आतां घेवया एक वेवसायीक विसव.